नमस्कार मित्रांनो, तर मी या 3-4 दिवस झाले नागपूर या ठिकाणी खापरखेडा या ठिकाणी आलेलो आहे। तर काल आम्ही रामटेक, नगरधन किल्ला आणि कपूर बावडी या 3 ठिकाणांना भेट दिली होती। तर त्या 3 ठिकाणांची ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आलेली आहे, ती जरूर पहा। हा माझा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे। आज कोणतं मंदिराला आपण भेट देणार आहे? आपण आज सगळ्यात पहिले विदर्भाचं पंढरपूर आहे। जसं आपलं पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पंढरपूर आहे, तसंच आपलं इकडे एक पंढरपूर आहे ज्याला विदर्भाचं पंढरपूर असं नाव आहे। तिथं आपण विठ्ठल रुक्मिणीची भेट घ्यायला जाणार आहोत। तिथूनच 2-3 किलोमीटरच्या अंतरावर हे आदासा गणेश मंदिर आहे। एक सुंदर असं टेकडीवर बसलेलं गणपतीचं मंदिर आहे। मित्रांनो, आम्ही आज 2 मंदिरे पाहायला जाणार आहोत, पण खायची पण काहीतरी व्यवस्था पाहिजे। त्याच्यासाठी ही पूर्ण बॅग भरून आम्ही शिदोरी घेतली आहे। तुम्ही पाहू शकता 2-3 डब्बे मस्तपैकी आणि प्लेट्स वगैरे घेतलेले आहेत। काय म्हणते गाडी? आणि तुम्ही पाहू शकताय एक केटली ब्रँडचा भारत की सर्वोत्तम स्वादिष्ट एवं दर्जेदार चाय घेऊन येत आहे सुशांत आपला। आणि हा चाय आलेला आहे। विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विदर्भातील लोकांचे श्रद्धास्थान आहे। धापेवाडा नागपूर पासून 36 किलोमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यात आहे। या ठिकाणी मित्रांनो, ही जी नदी आहे, या नदीला देखील चंद्रभागाच म्हटलं जातं। या भागामध्ये धापेवाडा या गावात आलेलो आहोत आपण। या ठिकाणी पण विठ्ठलाचं एक मंदिर आहे ज्याला की प्रतिपंढरपूर म्हटलं जातं विदर्भातलं। तर माझ्या मागच्या बाजूला मंदिर आहे, या नदीला चंद्रभागा नदी म्हटलं जाते। आणि हे विठ्ठलाचं मंदिर आहे जिथे आता आपण आज जाऊन पाहूया कशा प्रकारे मंदिराची रचना आहे। पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भक्तांच्या भेटीसाठी पांडुरंग गुरुपौर्णिमेला धापेवाड्यात येतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। याच दिवशी पंढरपूरचे मुख्य मंदिरही बंद असते। या क्षेत्राला पर्यटन व तीर्थस्थळाचा ब दर्जा प्रदान करण्यात आला आहे। मंदिराच्या आवारात महादेवाचे, हनुमानाचे, भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे। विदर्भाचं प्रतिपंढरपूर म्हटलं जातं, तर इथे देखील सर्व पंढरपूरसारखंच बनवण्यात आलेले आहे। नामदेव पायरी देखील आहे। मुख्य मंदिराचे बांधकाम दगडी आणि कोरीव आहे। संत कोलबा स्वामी विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते। त्यांनी त्यांच्या आयुष्यात पंढरपूरच्या अनेक वाऱ्या केल्या, परंतु कालोघात वृद्धापकाळामुळे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी ते जाऊ शकले नाही। त्यामुळे विठ्ठलाने कोलबास्वामींच्या स्वप्नात येऊन येथे वाहत असलेल्या चंद्रभागेच्या किनारी उत्तर दिशेला असलेल्या बाहुली विहिरीतून मूर्ती काढा, मंदिराची स्थापना करून मूर्तीची पूजा अर्चा करा असं सांगितलं। आषाढी एकादशीनिमित्त रंगरंगोटीचं काम चालू आहे आणि खूपच जुनं मंदिर आहे। हे खांब पूर्ण दगडी खांब आहेत आणि हे स्ट्रक्चर सुद्धा खूप जुने आहे। कोलबा स्वामींनी उमाजी आबा कोलकुटे यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। तेव्हापासून आजपर्यंत भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असल्याची आख्यायिका आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे विदर्भाचे पंढरपूर कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।